आज मी मुळ्याची भाजी करणार म्हणून एक मुळ्याची जुळी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। एक कांदा चिरून घेतलेला आहे, थोड़ी डाळ घेतलेली आहे भिजवलेली, तुरची डाळ, एक वाटी खवलेला नारळ फ्रेश असा म्हणजे ताजा, तीन हिरव्या मिरच्या आणि ही मुळ्याची भाजी आज मी करते आहे। आणि फोडणी देऊन पण करतात, नाहीतर अशीच सगळी फक्त शिजवून नंतर खोबरेल तेल घालतात। पण ते मी काय करणार, पहिल्यांदा ही भाजी शिजून घेणार आणि नंतर त्याच्यावर खोबरेल तेल सोडणार आणि पाहिजे असेल तर थोडं गूळ चवीपुरतं, म्हणजे कारण ही भाजी मुळ्याची तुरट असते म्हणून गूळ घालणं हे आवश्यक नाही, पण पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता। आणि चवीपुरतं मीठ ही आता मी तुम्हाला भाजी करून दाखवते आहे। गॅस ऑन केलेले आहे, पॅन ठेवलेले आहे, जरा मी अशी फोडणीच देऊन करते म्हणजे चवीला चांगली लागणार आणि नंतर जरा तेल सोडणार। आता चिरलेला हा कांदा घालते आणि ह्या तीन मिरच्या हिरव्या घालून मिक्स करून घेते। आता मी हा चिरलेला मुळा आहे तो सगळा घालून घेते आणि तसेच ही तूरची डाळ आहे ती पण घालून घेते आणि मिक्स करून घेते। अशी मी ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे। आता एक अर्धा कप, एक नको अर्धा कप असं पाणी घालते आणि ढवळून घेऊन भाजी शिजून घेते। आता ह्या पॅनवर गच्च असं झाकण घालून घेते म्हणजे ती भाजी लगेच शिजणार। आणि ही मुळ्याची भाजी पथिक आहे, आरोग्यदायक आहे, अवश्य आपण ही मुळ्याच्या पाल्या मुळा आणि प्लस ते पाला असतो ती खावी। कच्चा पण मुळा खाल्ला तर अति उत्तम आहे आणि पाला पण असा चिरून सॅलड करून जेवणातसुद्धा आपण सॅलड करून खाऊ शकतो, म्हणून मुळ्याची भाजी अवश्य खावी। आता ही भाजी लगेच शिजणार कारण घच्च झाकण घातल्यामुळे। या प्रकारे मुळ्याची भाजी शिजते आहे, पण काय असतं ना, आपण भाजीना जास्त शिजून द्यायची नाही, शिजवली की त्याचं जे प्रथिने असतात ते नष्ट होतात। अर्धी कच्चीसुद्धा खाल्ली तर काही होत नाही। तर आता भाजी शिजते आहे, मी हा खवलेला नारळ घालते आहे आणि एक गूळ थोडं घालते आहे आणि चवीपुरतं मीठ घालते। मी रॉक सॉल्ट घेतलेले आहे म्हणून रॉक सॉल्ट हे घालते आणि मिक्स करून घेते। अशी ही मुळ्याची भाजी झालेली आहे। जरा त्याच्यावर जरा खोबरेल तेल सोडते म्हणजे चवीला चांगली लागते आणि आपण खाऊ शकतो। नॉनव्हेज बी असेल, मासेची आमटी, तर ही भाजी आपण करतात असं नाही, केव्हाही भाजी करून खाऊ शकतो। ही पथिक भाजी आहे। जर का ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, योग्य तो कॉमेंट्स लिया। धन्यवाद। गॅस मी बंद करते।